नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी आले पुण्य नगरीमध्ये, पुण्यामध्ये दिवाळीची शॉपिंग करायला. छोट्या छोट्या गोष्टी घेणार आहे पण धमाल करणार आहे, कारण माझं पुणे म्हणजे पहिलं प्रेम आहे. सो लेट्स गो. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे, मजा असणार. मी नेहमी नॅचरल प्रोडक्ट्स वापरते. सो मी हर्बल नॅचरल आयुर्वेदिक प्रोडक्ट्स वापरते. सो असंच काही प्रोडक्ट्स तिथून मी घेते या दुकानातून. आणि या दुकानाचं नाव आहे आस्था हर्बल. अगदी तुळशी बागेतच मेन दुकान आहे, तर तुम्ही सुद्धा जस्ट एक लुक घ्या. खूप छान प्रोडक्ट्स असतात, मी नेहमी इथून घेते. अजून कोणतं मी म्हणते, हे शाही स्नान म्हणून ड्रॉप्स आहेत, आंघोळीच्या पाण्यात टाकायचे. खूप छान आहे, नॅचरल वॉश आहे. हे आस्था हर्बल नावाचं दुकान खूप छान आहे. सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील, अगदी जास्वंद जेल, आयुर्वेदिक आवळा तेल वगैरे सगळं छान छान मिळेल. आता हे आहे गांजीवाला शॉप. हे खूप जास्ती जुनं दुकान आहे आणि पूजा सामग्री सगळी मी इथून घेते. छान छान पणत्या असतात, मूर्त्या असतात, उदबत्त्या, धूप, गेजमाळ, जपमाळ, चंदन, म्हणजे पूजेला लागणारं जे काही सामान आहे ते या दुकानात मिळतं. हे काका पण खूप छान ओळखीचे झालेले आहेत. मी खूप वर्षापासून या दुकानात येते, माझं फेवरेट दुकान आहे. खूप छान वाटतं, सात्विक वाटतं मला या दुकानात गेल्यावर. शुभकामना एंटरप्राइजेसमध्ये. हे खूप जुनं आणि सुंदर दुकान आहे माझ्यासाठी, म्हणजे पहिला स्टॉप मी पुण्यात आले की हा माझा स्टॉप आहे, कारण मी इथून धूप घेते, उदबत्त्या, माझ्या पूजेची जी काही सामग्री आहे ती सगळी मी इथे घेते. अगदी तुळशीबागेच्या कोपऱ्यावरच आहे हे, तर तुम्ही अवश्य दुकानाला भेट द्या. सो आता उदबत्त्या इथे मिळतात, ह्याला मसाला उदबत्ती म्हणतात. खूप सुंदर सुवास येतो, म्हणजे आपण पूजा करतो तेव्हा ना धूप, उदबत्ती किंवा राळ, ज्याला आपण म्हणतो ना धूपाचे वेगळे प्रकार इथे मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मी इथून खरेदी केल्या आणि ह्या आर्टिफिशियल पणत्या पण घेतल्या. कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितल्याच असाल की हे मला फोटोशूटसाठी लागतात, त्याच्यामुळे ह्यासुद्धा गोष्टी मी इथे घेतल्या. शिवाय लक्ष्मीपूजनाची पण काही तयारी आहे, ती पण मी इथून खरेदी केली. आणि बरेच छान छान गोष्टी इथे मिळतात, तर नक्की याला भेट द्या. बंधू, माझं फेवरेट डेस्टिनेशन. काय वास असतो या दुकानात, हेवनली. म्हणजे ना मी खूप जास्ती मिस करते चितय बंधू. मी जास्ती गोड खात नाही पण मला दुकान खूप जास्ती आवडतं. इकडचं आईस्क्रीम खूप आवडतं आणि बऱ्याचशा गोष्टी. चलच गो. हे म्हणजे खरं पुणं, अस्सल पुणं, लँडमार्क, आयकॉनिक लँडमार्क म्हणजे चितळे बंधूंचं हे दुकान. अतिशय प्रसिद्ध आहे आणि माझं फेवरेट डेस्टिनेशन. हे पेढा, गुलकन पेढा इकडचं स्पेशालिटी आहे, माझ्या मिस्टरांना खूप आवडतो. आणि जम्बो पेढा माझ्या पुतण्याला आवडतो, त्यासाठी. मला इकडचं ना आईस्क्रीम खूप जास्ती आवडतं. मी ठरवलं होतं ह्या ट्रिपमध्ये ना मस्त खायचं, डाएट गेलं उडत, कॅलरीज गेल्या उडत, वजनाची चिंता करायची नाही. आता या दुकानात मी इकडे आलेली आहे. मला इथे कॉटनचे स्लॅक्स वगैरे घ्यायचे होते, सलवारी घ्यायच्या होत्या. मला स्ट्रीट शॉपिंग करायला खूप आवडतं. मला ना असं बिलकुल वाटत नाही, मी फक्त मॉलमधलं घेते. हं, मी ब्रँडेड घेते, मी ह्या टाईपमधली अजिबात नाही आहे. मला असं वाटतं की लोकल जी लोक आपली असतात गरीब, त्यांच्याकडनं पण आपण सगळं घ्यायला पाहिजे. आणि काही नाही, छान क्वालिटी असते. किती वर्ष मी इथे जाते, लुंकडमध्ये मी इथे आलेले आहे. मला काही पडदे वगैरे घ्यायचे होते घरासाठी. हे पण एक खूप छान दुकान आहे. नॅपकिन्स, ड्रेस मटेरियल, हाऊसहोल्ड आयटम्स आणि सर्वात माझं प्रिय दुकान म्हणजे सोनचाफा. माझा ज्वेलरीचा ब्रँड सम्राज्ञी चालू करायच्या आधी मी कुठून ज्वेलरी घेत असेल तर ती सोनचाफ्यामधनं घेत होती. आणि या शाखेतनं जी लुंकडच्या शेजारी आहे बिझीलँड कॉम्प्लेक्समध्ये. सो मला ही इथे व्हिडिओ अलाउड नव्हता, पण बरेचशी खरेदी मी इथून करते, मोत्यांच्या दागिन्यांची स्पेशली. त्याच्यानंतर मला घ्यायचं होतं खणाचं ड्रेस मटेरियल. खूप ट्रॅफिक होता त्यामुळे मी काय बोलते तुम्हाला कळत नाही, त्यामुळे व्हॉइस ओव्हर देते. मला खणाचा एक कुर्ता घ्यायचा होता, पण खणाचे ना रेडीमेड कुर्ते चांगल्या क्वालिटीचे मिळत नाही, त्याच्यामुळे मला ना एक असा घ्यायचा होता. ह्याच्यात तुम्हाला तो जरा लाईट दिसतोय पण ना धूपछाव पैठणी कलर आहे. तो बिना टेलरकडे मला
एका तासात मस्त खणाचा ड्रेस शिवून मी आला. आता आम्ही चाललो आहे FC रोडला. माझ्या आजीआजोबांचा फ्लॅट FC रोडला आहे, त्याच्यामुळे अगदी लहानपणच्या आठवणी आहेत. डेक्कन, FC रोड, शिरोळी रोड, आपटे रोड, हे अगदी अगदी म्हणजे असं वेगळंच वाटतं, नॉस्टॅल्जिक वाटतं तिथे गेलं की. सो आता आम्ही FC रोडला गेलो आहे, कारण टीनेजर्ससाठी ते शॉपिंग आहे ना इथे खूप छान आहे. रुचाला इथे काय काय छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या असतात. मला तर अर्थात खूप काही शॉपिंग असं नव्हतं करायचं, पण जस्ट एक आपलं टाइमपास, कारण इतक्या साड्या, इतकी ज्वेलरी, बापरे वैताग आलाय. आणि इथे ना पेरी पेरी फ्राईज, चीज फ्राईज, असं सगळं जंक फूड मिळतं. तर म्हटलं चला दिवाळीच्या निमित्ताने खाऊया, कधीतरी चोचले जिभेचे पुरवले पाहिजे, नाही का. आणि इथे या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये खूप छान छान वेगळे वेगळे टॉप्स, पर्सेस, हँडबॅग्स, बरंच काही असतं, दुपट्टे. एक छोटं एक दुकान मला दिसलं, तिथे मला लिक्विड लिपस्टिक्स जस्ट मी बघितल्या एका ब्रँडच्या. त्याच्यानंतर लिप ग्लॉसचे शेड्स ट्राय केले, एक दोन आवडले ते घेतले सुद्धा, कारण मला कॉस्मेटिक्स फार जास्ती आवडतात. चांगल्या ब्रँडचे वाटले म्हणून घेतले आणि जस्ट थोडंसं एक्सप्लोअर केलं. इथे आल्यावर खूप छान वाटतं. रुपाली, वैशाली म्हणजे खरं पुणं. नंतर आम्ही गेलो एरंडवण्याचं आमचं फेवरेट अभिषेक हॉटेलमध्ये. म्हणजे पुण्यात जेवायचं तर अभिषेकमध्ये तुम्ही गेलाच पाहिजे, इतकं बेस्ट फूड असतं. आणि बेसिकली फॅमिली रेस्टॉरंट आहे, त्यामुळे खूप छान तिथे सर्विस पण मिळते खूप सारी. आता आम्हाला तर पुण्यात असताना एकमेव आवडतं ते ठिकाण आमचं अभिषेक होतं. आणि ऑफकोर्स पुण्यात भरपूर ठिकाणी तुम्ही जाऊन एक्सप्लोअर करू शकता. खूप जास्ती थकले होते, एसीत बसल्यावर जरा बरं वाटलं. एका दिवसात पुण्यात जाऊन यायचं म्हणजे चेष्टा नाही आहे, पण ठीक आहे. पण भूक पण लागली होती, त्यामुळे इकडचा जो फेवरेट आमच्या दोघींचा आहे ते म्हणजे मंचुरियन. आणि बरंच काय काय आम्ही मागवलं जे आम्हाला दोघींना पुरून उरेल इतकं. तसं आमचा आहार खूप कमी आहे, एक भाजी आणि रोटी घेतली की संपलं, मला त्याच्यावर काही जातच नाही. म्हटलं या दिवाळीत थोडंसं एन्जॉय करूया, बाहेर जाऊया, खाऊ पिऊया. कपडे ज्वेलरी भरपूर झालेत, सारखं तेच तेच काम, तेच तेच रुटीन, म्हणून थोडासा मी टाईम मी स्पेंड केला माझ्या मुलीसोबत. मजा आली. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.